हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ डॉक्टर संदीप जोशी। टुडे वी हैव स्टार्ट अवर लास्ट यूनिट ऑफ एमटीएस 203B एंड द नेम ऑफ द यूनिट इज न्यूमेरिकल मेथड्स फॉर सॉल्विंग द ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन। मागील चैप्टर प्रमाणेच या चैप्टर मध्ये सुद्धा या यूनिट मध्ये सुद्धा आपण चार टाइपच्या वेगवेगळ्या मेथड बघणार आहोत। सो वी विल सी वन बाय वन। सो फर्स्ट मेथड इज टेलर्स मेथड। ओके, तर टेलर्स एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे। फर्स्ट इयर्स स्टँडर्डमध्ये आपला जो फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस होता कॅल्क्युलसचा, त्याच्यामध्ये टेलर सिरीज आपली झालेली आहे। टेलर्स थेरम होता तिथे। ओके, तर टेलर सिरीज मेथड ही त्याच्यावरचीच आहे। सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये तुमचं फंक्शन कसं दिलेलं असेल ते बघू, आणि त्यानंतर टेलर सिरीज कशी वापरायची ते आपण डायरेक्टली एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत। थिअरॉटिकल आपण जास्त इथं डिस्कस करणार नाही, कारण थिअरॉटिकल जास्त विचारत नाही परीक्षेला। आले तरी याच्यावरचे काय येतात, तुम्हाला एक्झाम्पल्स येतात। ओके, सो इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं फक्त फॉर्म्युला आणि तो यूज कसा करायचा ते आपण फक्त इथे बघूया। सो कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन विथ द इनिशियल कंडिशन डीवाय बाय डी एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय। म्हणजे हे फंक्शन असं तुम्हाला दिलेलं असेल एफ ऑफ एक्स वाय, अँड इट्स कॉल्ड एज अ डीवाय बाय डी एक्स डॅश नंबर वन, अँड वाय ऑफ एक्स झिरो इक्वल टू असणारे वाय झिरो। सो दिस इज कॉल्ड एज अ इनिशियल कंडिशन दॅट एक्स झिरोच्या वायच्या व्हॅल्यूसाठी वाय झिरोची व्हॅल्यू काय असणार आहे। ओके, सो इफ वाय ऑफ एक्स इज द एक्झॅक्ट सोल्युशन ऑफ वन, म्हणजे इक्वेशन वनचं वाय ऑफ एक्स समजा एक्झॅक्ट सोल्युशन असेल, देन द टेलर सिरीज फॉर वाय ऑफ एक्स as and x equal to x0 is given by y of x equal to y0 plus x minus x0 y0 dash plus x minus x0 upon 2 factorial y0 double dash plus dot 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 equation number 3. And if the values of y0, y0 dash, y0 double dash are known, then म्हणजे तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू जर माहिती असतील, तर माहिती असतील म्हणजे कसं की ते फाइंड आउट केल्यानंतर इथे पुटअप करता आल्या, म्हणजे इथे वाय झिरो, वाय झिरो डॅश, वाय झिरो डबल डॅश, अजून पुढे जे असतील त्या आर नोन, म्हणजे फाइंड आउट केल्यानंतर तुम्हाला त्या माहिती होतील, देन थ्री गिव्ज अ पॉवर सिरीज सोल्युशन, दॅट इक्वेशन थ्री गिव्ज अ पॉवर सिरीज सोल्युशन। ओके, तर आता पुढचा जो पार्ट आहे हा, तो डेरिव्हेटिव्ह कसे फाइंड आउट करायचे, तर थेरॉटिकली मी इथे काही एक्सप्लेन करत नाही, कारण ऍक्च्युअल एक्झाम्पलमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा त्या फंक्शनचा ते मी तिथेच तुम्हाला एक्सप्लेन करतो। ओके, जास्त वेळ न घालता या गोष्टीमध्ये, कारण हे परीक्षेला काही येणार नाही, परीक्षेला एक्झाम्पल येतं आणि एक्झाम्पलमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं या डेरिव्हेटिव्हचं ते मी तुम्हाला तिथेच एक्सप्लेन करतो। ओके, सो वी विल सी डायरेक्टली टू द एक्झाम्पल। सो इलुस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल, बाय टेलर सिरीज मेथड फाइंड वाय ऑफ 0.1 correct up to 4 decimal places if dy by dx equal to x minus y square and y of 0 equal to 1. आता ही जी आहे शेवटची दिलेली कंडिशन y of 0 equal to 1, इला म्हणतात इनिशियल कंडिशन। तर ती ऍक्च्युअल असते y of x0 equal to y0। परत एकदा बोलतो, y of x0 equal to y0 म्हणजे x0 काय असेल तुमचा 0 आणि y0 काय असेल 1 असेल। Got it? नाऊ बाय टेलर सिरीज फॉर वाय ऑफ एक्स अबाउट एक्स इक्वल टू एक्स झिरो, अँड एक्स झिरो काय मग तुमचा झिरो आहे इथे। ओके, सो एक्स झिरो इज झिरो इज गिव्हन बाय, म्हणजे ह्या सिरीजमध्ये एक्स झिरोची व्हॅल्यू काय झाली, झिरो झाली। म्हणजे ही पूर्ण सिरीज कशी होत जाईल, दॅट वाय झिरो प्लस एक्स इंटू वाय झिरो डॅश प्लस एक्स अपॉन टू फॅक्टोरियल, इथे स्क्वेअर पाहिजे, सॉरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तुम्हाला मी सांगायचं विसरलो, एक्स मायनस एक्स झिरो ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल वाय झिरो डबल डॅश प्लस पुढची टर्म असणारे एक्स मायनस एक्स झिरो ब्रॅकेट क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल वाय झिरो ट्रिपल डॅश या पद्धतीने। ओके, म्हणजे इथे येईल तुमचा एक्स स्क्वेअर, कारण एक्स झिरो आपला झिरो आहे, सो एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल वाय झिरो डबल डॅश या पद्धतीने टेलर सिरीज होईल बघा। ओके, सो वाय झिरो प्लस एक्स वाय झिरो डॅश प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल वाय झिरो डबल डॅश प्लस पुढे येणारे एक्स क्यूब अपॉन थ्री फॅक्टोरियल वाय झिरो ट्रिपल डॅश, म्हणजे थर्ड डेरिव्हेटिव्ह, प्लस एक्स रेस टू फोर अपॉन फोर फॅक्टोरियल वाय झिरो रेस टू फोर प्लस, म्हणजे फोर्थ डेरिव्हेटिव्ह, प्लस एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल वाय झिरो रेस टू फाईव्ह, म्हणजे फिफ्थ डेरिव्हेटिव्ह, प्लस डॉट 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 नंबर वन, अँड द डेरिव्हेटिव्ह वाय झिरो डॅश वाय झिरो डबल डॅश वाय झिरो ट्रिपल डॅश डॉट डॉट डॉट
एटसेट्रा आर टू बी डिटरमाइन एंड दस ते कसे डिटरमाइन करायचे ते आपण बघूया. आता सगळ्यात पहिले दिलेलं जे फंक्शन असतं डीवाय बाय डी एक्स इक्वल टू एक्स मायनस वाय स्क्वेअर, तर डीवाय बाय डी एक्सलाच काय म्हणतात एफ ऑफ एक्स वाय. बघा इथे मी एक्सप्लेन केलेलं आहे, सो इट इज कॉल्ड एज एफ ऑफ एक्स वाय. आणि ऍक्च्युली तो डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून त्याला डेरिव्हेटिव्हच्या लँग्वेजमध्ये तुम्ही वाय डॅश म्हणू शकता डीवाय बाय डी एक्स म्हणजे. ओके, सो यू हॅव गिव्हन वाय डॅश इक्वल टू एक्स मायनस वाय स्क्वेअर, सो दिस इज वाय डॅश. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे मग सगळ्या व्हॅल्यू वाय झिरो डॅश वाय झिरो डबल डॅश या पद्धतीने पाहिजे. सो पुटिंग वाय इक्वल टू वाय झिरो, सो वाय झिरो डॅश इक्वल टू एक्स मायनस वाय झिरोचा स्क्वेअर बिकॉज वी हॅव पुट हिअर वाय इक्वल टू वाय झिरो. आता एक्स झिरो तर झिरो आहे, एक्स बद्दल पण काय टाकणार आहे मी एक्स झिरो इनिशियल कंडिशन. ओके, सो एक्स झिरो मायनस वाय झिरो स्क्वेअर, एक्स झिरो झिरो आहे आणि वाय झिरो वन आहे. सुरुवातीलाच ही जी कंडिशन बघितली आपण, बघा एक्स झिरो झिरो वाय झिरो वन बाय युझिंग दिस गिव्हन कंडिशन. सो पुटिंग द व्हॅल्यू, सो एक्स झिरो मायनस वाय झिरो स्क्वेअर दॅट इज झिरो मायनस वन स्क्वेअर इज इट इज मायनस वन. नंतर वाय डबल डॅश म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन कारण हा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात घ्या डीवाय बाय डी एक्स डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर. मग वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे, टू वाय इन टू परत वायच्या डेरिव्हेटिव्ह मल्टीप्लाय करायचं युझिंग चेन रूल दॅट इज डीवाय बाय डी एक्स म्हणजेच वाय डॅश. सो इट शुड बी टू वाय इन टू वायचा डेरिव्हेटिव्ह परत वाय डॅश. सो वी फाउंड अगेन वाय झिरो डबल डॅश हिअर, सो वन मायनस टू वाय झिरो इन टू वाय झिरो डॅश. ओके, सो वन मायनस टू इन टू वाय झिरो काय रे, वन आहे आणि वाय झिरो डॅश आत्ताच काढलं मायनस वन, सो इट शुड बी वन इन टू मायनस टू इन टू वन इन टू मायनस वन दॅट इज इक्वल टू थ्री. आता वाय ट्रिपल डॅश म्हणजे याचा थर्ड डेरिव्हेटिव्ह काढायचा, तर वनचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो. मग मायनस टूला मी बाहेर ठेवतो, वाय आणि वाय डॅशला यू इन टू व्ही प्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो वाय ॲज इट इज वाय डॅशचा वाय डबल डॅश प्लस वाय डॅश ॲज इट इज वायचा परत वाय डॅश. ओके, आणि मग मायनस टूने मध्ये मल्टीप्लाय केल्यानंतर काय टर्म्स होतील त्या, दॅट मायनस टू वाय वाय डबल डॅश ही पहिली टर्म, मायनस टू वाय डॅश सो वाय डॅशचा स्क्वेअर, सो दिस विल बी द टर्म. अँड पुटिंग वाय इज इक्वल टू वाय झिरो इन ऑल द टर्म्स, सो वाय झिरो ट्रिपल डॅश इक्वल टू मायनस टू वाय झिरो डबल डॅश मायनस टू वाय झिरो डॅशचा स्क्वेअर. ओके, सगळ्या व्हॅल्यू आहेत तुमच्याकडे, मायनस टू वाय झिरो डॅश वन आहे, वाय झिरो डबल डॅश थ्री आहे बघा तो टाकला, मायनस टू वाय डॅश म्हणजे वाय झिरो डॅश आहे माझ्याकडे मायनस वन, सो मायनस वनचा स्क्वेअर. आणि मग ही सिम्पल कॅल्क्युलेशन केली की तुम्हाला मिळते ती व्हॅल्यू मायनस एट. ओके, सिमिलरली वी फाउंड फोर्थ डेरिव्हेटिव्ह म्हणजे इथे पण मायनस टू बाहेर काढा यू इन टू व्ही करा आणि याचा डेरिव्हेटिव्ह येईल तुमचा मायनस टू आणि हा टू, सो मायनस फोर वाय डॅश इन टू वाय डॅशचा परत डेरिव्हेटिव्ह वाय डबल डॅश. ओके, आणि सगळ्या डेरिव्हेटिव्हची ॲडिशन करा, इथला यू इन टू व्हीच्या दोन टर्म आणि इथली एक टर्म, तर इथल्या एक टर्ममध्ये इकडची एक टर्म ॲड होईल आणि ती ही टर्म तयार होईल. आणि मग पहिली टर्म तर आहेच, सो इट शुड मायनस टू वाय वाय ट्रिपल डॅश मायनस सिक्स वाय डॅश वाय डबल डॅश पुटिंग वाय इक्वल टू वाय झिरो इन ऑल द टर्म्स, देन यू गेट द ऑल द व्हॅल्यूज ऑलरेडी कॅल्क्युलेटेड अबव, सो पुट दॅट व्हॅल्यूज देन यू गेट आन्सर विल बी फोर्थ डेरिव्हेटिव्ह आन्सर विल बी 34. सिमिलरली वी कॅन फाइंड आउट देअर फिफ्थ डेरिव्हेटिव्ह. लक्षात घ्या फक्त यू इन टू व्ही जे फॉर्म्युले वापरायचे आहेत प्रत्येक ठिकाणी आणि नंतर झालेल्या टर्म ऍड करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मग वाय इक्वल टू वाय झिरो टाकून ही व्हॅल्यू काढायची आहे, सो इट शुड बी मायनस 186. ओके, तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा आणि तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढता येईल. फोर्थ डेरिव्हेटिव्ह पर्यंत तर मी एक्सप्लेन केलेलंच आहे, फिफ्थ परत फोर्थ डेरिव्हेटिव्हला यू इन टू व्ही प्रमाणे करा प्रत्येक टर्मला, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इन टू व्ही यूज करा आणि मग तुम्हाला ही टर्म मिळेल. ओके, सो अशा पद्धतीने वाय रेस टू फाईव्ह पर्यंत व्हॅल्यू काढल्यानंतर सगळ्या व्हॅल्यू तुमच्या इक्वेशन वन मध्ये पुटअप करा. हे जे इक्वेशन वन आहे याच्यात व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर तुमचं वाय ऑफ एक्स आला वन प्लस एक्स इन टू मायनस वन म्हणजे वाय झिरो वाय झिरो डॅश सॉरी हा वन आहे वाय झिरो प्लस एक्स इन टू वाय झिरो डॅश काय मायनस वन. ओके, सो मायनस वन प्लस एक्स स्क्वेअर अपॉन टू फॅक्टोरियल इन टू हा थ्री प्लस एक्स क्यू अपॉन थ्री फॅक्टोरियल मायनस एट प्लस एक्स रेस टू फोर अपॉन फोर फॅक्टोरियल हा 34 प्लस एक्स रेस टू फाईव्ह अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल हा मायनस 186
सो इट शुड बी द लास्ट आन्सर. पुढे हे नाही सॉल्व केलं तरी चालेल, इथपर्यंतच लिहिलं तरी पूर्ण मार्क्स मिळतील. जर थिअरी एक्झाम असेल तर, ऑब्जेक्टिव्ह असेल तर एवढं सॉल्व करायला काही विचारणार नाहीच. ओके, आता तुम्हाला सिरीज नाही विचारली, तुम्हाला विचारली आहे वाय ऑफ 0.1, म्हणजे वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, फाइंड आउट करायची आहे व्हेन एक्सची व्हॅल्यू 0.1 असेल. ओके, सो पुटिंग एक्स इक्वल टू 0.1 इन ऑल द टर्म्स ऑफ इक्वेशन 2, सो वी गेट सबस्टिट्यूटिंग फॉर एक्स इक्वल टू 0.1 इन 2 अँड कन्सिडरिंग द फर्स्ट 5 टर्म्स, सो वी गेट जिथे जिथे एक्स आहे तिथे काय टाकूया, 0.1 टाकूया, आणि मग युझिंग द कॅल्क्युलेटर यू गेट द व्हॅल्यू डायरेक्टली 0.9138. इतकी सोपी मेथड आहे. सो वाय ऑफ 0.1 इक्वल टू 0.9138. सिमिलर टाईपचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं होमवर्कला दिलेलं आहे. इथं वाय डॅश आहे एक्स स्क्वेअर मायनस वाय, वाय ऑफ एक्स झिरो इक्वल टू वाय झिरो, सेम कंडिशन आहे, एक्स झिरो झिरो आहे आणि वाय झिरो वन आहे. तुम्हाला दोन व्हॅल्यू काढायच्या आहे, ॲट एक्स इक्वल टू 0.1 आणि एक्स इक्वल टू 0.2 बाय युझिंग द टेलर सिरीज मेथड. परत सगळे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. हे जनरली जे फॉर्म्युला आहे टेलर सिरीजचा तो तर आता वरच्या एक्झाम्पलमध्ये लिहिल्यामुळे आता पार्ट झाला आहे तुमचा. त्याच्यामध्ये लागणारे सगळे डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू आपण. परीक्षेला जर आलं तर थर्ड डेरिव्हेटिव्ह पर्यंतच फाइंड आउट करा, फोर्थ पण काढायची गरज नाही. ओके, जमलंच तर फोर्थ पर्यंत काढा पण फिफ्थ काढू नका. ओके, आणि मग ह्या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करा की तुम्हाला ही इक्वेशन नंबर 2 मिळेल. आणि मग तुम्हाला दोन व्हॅल्यू काढायच्या, एक्स इक्वल टू 0.1 साठी आणि एक्स इक्वल टू 0.2 साठी. सो सबस्टिट्यूटिंग एक्स इक्वल टू 0.1 याच्यात टाकला अँड कन्सिडरिंग द फर्स्ट 5 टर्म्स, देन यू गेट द सिरीज अँड आफ्टर पुटिंग ऑल द व्हॅल्यूज ऑन कॅल्क्युलेटर देन यू गेट द व्हॅल्यू विल बी वाय ऑफ 0.1 इक्वल टू 0.905125. सिमिलरली एक्स इक्वल टू काय करूया आपण, त्याच्यामध्ये 0.2 टाकूया अँड कन्सिडरिंग फर्स्ट 5 टर्म्स, सो यू गेट वाय ऑफ 0.2 इज द सिरीज अँड आन्सर विल बी वाय ऑफ 0.2 इक्वल टू 0.8212352 बाय युझिंग द कॅल्क्युलेटर. ओके, सो दिस इज अबाउट द टेलर सिरीज. फर्स्ट मेथड आपली इथे संपली. दुसरी मेथड बघूया आता, आयलर्स मेथड. आयलर्स म्हणतात किंवा काही जण युलर्स म्हणतात. सो आयलर्स मेथड, टेलर्स मेथड इज नॉट व्हेरी युजफुल इन प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स बिकॉज ऑफ द नीड टू ऑब्टेन द हायर ऑर्डर टोटल डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय ऑफ एक्स. असं कोण म्हणतं? आयलर्स म्हणतो. सो वी विल डिस्क्राइब द मेथड्स विच डू नॉट यूज द हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सपोज वी विश टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ अ जनरल फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन विथ इनिशियल कंडिशन इज गिव्हन बाय dy by dx इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. हे तेच असणार आहे जे तुमचं टेलर सिरीज मेथडला होतं आणि इनिशियल कंडिशन पण तीच असणार आहे, दॅट वाय ऑफ एक्स झिरो इक्वल टू वाय झिरो. ओके, त्यामुळे तुम्हाला युलर्स मेथड लक्षात ठेवताना ह्या दोन व्हॅल्यू आणि त्याचा जनरल फॉर्म्युला दॅट yn प्लस 1 इक्वल टू yn प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स एन yn, हा जनरल फॉर्म्युला काय करायचा लक्षात ठेवायचा आहे. बाकी काहीच लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, मुद्दाम तो ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे. सो युझिंग दिस फॉर्म्युला यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम युझिंग युलर्स मेथड. ओके, टेलर सिरीजमध्ये काय फक्त ती सिरीज लक्षात ठेवायची आहे, युलर्स मेथडमध्ये काय आहे तर फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो वी सी द एक्झाम्पल. थेरॉटिकल एक्सप्लेन न करता डायरेक्ट प्रॅक्टिकली, म्हणजे एक्झाम्पल जर आपण इथे एक्सप्लेन केलं तर ते लवकर तुम्हाला समजतं. ओके, त्याच्यामुळे मी एक्झाम्पल्सवर जास्त भर देतो. सो गिव्हन डीवाय बाय डीएक्स इक्वल टू वाय मायनस एक्स अपॉन वाय प्लस एक्स विथ इनिशियल कंडिशन वाय ऑफ 1 ॲट एक्स इक्वल टू 0, म्हणजे एक्स 0 0 आहे आणि वाय 0 1 आहे. फाइंड वाय अप्रॉक्सिमेटली ॲट एक्स इक्वल टू 0.1 इन 5 स्टेप्स युझिंग द आयलर्स मेथड. आता ही जी व्हॅल्यू दिलेली असते 0.1 इन 5 स्टेप्स, सो 5 स्टेप्समध्ये तुम्हाला या व्हॅल्यूला डिव्हाइड करायचं आहे की जेणेकरून त्याचे पार्ट्स होतील. सो हियर एच, ओके, ते एक्सप्लेन केलेलं आहे ऑलरेडी. सिन्स द नंबर ऑफ स्टेप्स इन्व्हॉल्ड आर 5, सो वी शाल मर्ज इन स्टेप्स ऑफ
0.1 अपॉन 5. सो 0.1 च्या पाच स्टेप मध्ये याला डिवाइड करूया, मर्ज करूया. सो इट्स व्हॅल्यू विल बी 0.02 अँड देअरफॉर टेकिंग स्टेप साईज एच इक्वल टू 0.02. आणि त्याला म्हणतात स्टेप साईज, कारण आपल्या फॉर्म्युलामध्ये एच लागणार आहे. बघा, yn प्लस 1 इक्वल टू yn प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स एन yn. तर त्याच्यामध्ये एच जो लागणार आहे तो मिळाला मला 5 स्टेप्स मध्ये काढायचा असल्यामुळे. सो वी शॅल कॉम्प्युट द व्हॅल्यू ऑफ y ॲट x इक्वल टू पहिला 0.02, त्याच्यामध्ये परत 0.02 ऍड करा, सो 0.04, परत 0.02 ऍड करा, सो 0.06, अजून एकदा ऍड केलं तर 0.08, आणि अजून एकदा ऍड केलं तर 0.1. अशा त्या पाच स्टेप होणार आहेत. ओके, सो वी हॅव y0 काय दिलाय तुम्हाला, 1 दिलाय. x0 काय दिलाय, तर 0 दिलाय. h किती आहे तो काढला आता 0.02. ओके, मग x0 जर 0 आहे तर x1 काय असेल? मग थेअरी मध्ये थोडस दिलेलं आहे, बघा. x1 असतो x0 प्लस h, हे बघा, x0 प्लस h, x0 प्लस rh, आणि r ची व्हॅल्यू 1, 2, 3 ही व्हेरी होत जाते. सो x1 असेल तुमचा, r ची व्हॅल्यू 1 टाकली तर x0 प्लस h, x2 काय असेल तर x0 प्लस 2h. ओके, या पद्धतीने म्हणजे x1 आला माझा x0 प्लस h, x0 0 आहे आणि h आहे 0.02, सो हा आला x2 इक्वल टू x0 प्लस 2h. ओके, सो 2 इंटू 0.02 म्हणजे 0.04. त्याच पद्धतीने हा x3 आला, मग हा x4 आला आणि हा x5 आला. ओके, नंतर डीवाय बाय डीएक्स दिलंय तुम्हाला एफ ऑफ एक्स वाय, दॅट इज वाय मायनस एक्स अपॉन वाय प्लस एक्स. आणि मग पहिली कंडिशन असणार आहे आपली फॉर एन इक्वल टू 0 साठी, या फॉर्म्युल्यामध्ये पुटिंग एन इक्वल टू 0 म्हणजे 0 प्लस 1 हा होईल वाय 1 इक्वल टू वाय 0 प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स 0 वाय 0. मग त्याच्यासाठी मला लागणार आहे एफ ऑफ एक्स 0 वाय 0, बरोबर आहे. माझा एफ ऑफ एक्स वाय काय रे, डीवाय बाय डीएक्स, म्हणजेच डीवाय बाय डीएक्स म्हणजे काय, तुमचा वाय मायनस एक्स अपॉन वाय प्लस एक्स. याच्यामध्ये मी एक्स बद्दल एक्स 0 आणि वाय इक्वल टू वाय 0 टाकला तर हा फॉर्म्युला कसा होईल, दॅट वाय 0 मायनस एक्स 0 अपॉन वाय 0 प्लस एक्स 0. बट वाय 0 इज 1 अँड एक्स 0 इज 0, सो 1 मायनस 0 अपॉन 1 प्लस 0, बघा, म्हणजेच 1 अपॉन 1, दॅट इज 1. सो पहिली व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट झाली आहे फॉर्म्युल्यातली. अँड देअर फॉर बाय युलर्स फॉर्म्युला इज गिव्हन बाय वाय एन प्लस 1 इक्वल टू वाय एन प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स एन वाय एन. सो पुटिंग एन इक्वल टू 1 फॉर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन, सॉरी एन इक्वल टू 0, ओके, एन इक्वल टू 0 फॉर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन. सो वाय 0 प्लस 1 म्हणजे वाय 1 इक्वल टू वाय 0 प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स 0 वाय 0. वाय 0 1 आहे प्लस एच इंटू एच किती आहे 0.02 इंटू एफ ऑफ एक्स 0 वाय 0 आत्ताच काढला वरती 1, आणि मग 1 प्लस 0.02 म्हणजे 1.02. नंतर वाय 2 आला म्हणजे एन इक्वल टू 1 टाकला आता, सो वाय 2 इक्वल टू वाय 1 प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स 1 वाय 1. सो वाय 1 हा आला वरती काढला आहे प्लस एच, एच तोच आहे ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स 1 वाय 1 म्हणजे वाय 1 मायनस एक्स 1 अपॉन वाय 1 प्लस एक्स 1. सो वाय 1 इज 1.02 मायनस एक्स 1 इज 0.02 अपॉन वाय 1 प्लस एक्स 1, सो 1.02 प्लस 0.02. ओके, आणि मग युझिंग कॅल्क्युलेटर सॉल्व द सिम्पल कॅल्क्युलेशन, यू गेट द व्हॅल्यू इज 1.0392. अँड कंटिन्युइंग दिस प्रोसेस बाय पुटिंग एन इक्वल टू 2, सो हियर वी गेट वाय 3 इक्वल टू वाय 2 प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स 2 वाय 2, दॅट इज वाय 2 आहे हा प्लस एच आहे 0.02, नंतर वाय वाय 2 मायनस एक्स 2 अपॉन वाय 2 प्लस एक्स 2. सो वाय 2 इज युअर 1.0392 मायनस एक्स 2 काय वरती काढला आहे आपण, हा पहा 0.04 तो टाकला, आणि खाली त्याच दोघांची ॲडिशन. अगेन यूज द कॅल्क्युलेटर, यू गेट व्हॅल्यू विल बी 1.0577. त्याच पद्धतीने वाय 3 येणार आणि वाय 4 पण येणार तुमचा. ओके, बाय पुटिंग एन इक्वल टू 2 अँड एन इक्वल टू, सॉरी, एन इक्वल टू 3 अँड एन इक्वल टू 4 टाकून. ओके, अँड हेन्स द व्हॅल्यू ऑफ वाय करस्पॉन्डिंग टू व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 0.1. ओके, व्हॅल्यू ऑफ वाय करस्पॉन्डिंग टू
एक्स इक्वल टू 0.1 इज 1.0915, दैट इज वाई ऑफ 0.1 विल बी 1.0910. ओके, आता इथे तुम्ही म्हणाल वाय 5 पर्यंतच का घेतलं, कारण त्याने सांगितलंय 5 स्टेप करायचे आहेत, इन 5 स्टेप्स, सो वी टेक हियर वाय 1 टू वाय 5. ओके, त्याने म्हटलं 3 स्टेप तर वाय 3 पर्यंतच आन्सर येईल आणि हे तुमचं फायनल आन्सर आलं असतं. मग गॉट इट. याच्यावरचीच दुसरी मेथड आहे, तिला म्हणतात मॉडिफाइड युलर्स मेथड. ती सुरू करण्यापूर्वी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो की सिमिलर टाईपचे फंक्शन्स आणि एक्झाम्पल्स या पहिल्या दोन मेथडवरच्या पुस्तकात ऑलरेडी सॉल आहेत, टेलर सिरीज आणि युलर्स मेथडवरचे. तर ते पुस्तकातनं तुमच्या वहीमध्ये घ्या, ऑलरेडी सॉल्व आहेत, काही अडचण आली तर तिथे बघा आणि प्रॉपरली कॅल्क्युलेटरवर सगळ्या व्हॅल्यूज सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला काही चुकलं असेल पुस्तकात तर ते पण प्रिंटिंग मिस्टेक सापडेल आणि तुम्हाला तुमची प्रॅक्टिस पण होईल. ओके, आणि तुमच्या ह्या मेथड हाताखालून पण जातील, फॉर्म्युले पण पार्ट होतील. ओके, तर युलर्स मेथड सारखीच थोडीशी त्याच्यावर मॉडिफाईड पुढची मेथड आहे, दॅट इज युलर्स मॉडिफाईड किंवा मॉडिफाईड युलर्स मेथड. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते थोडंसं इथे डिस्कस करूया. दिस इज द थर्ड मेथड इन दिस चॅप्टर. सो कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन डीवाय बाय डी एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय, वेअर वाय ऑफ एक्स झिरो इक्वल टू वाय झिरो. या कंडिशन सगळ्या मेथडमध्ये सेम असतील, इनिशियल कंडिशन आणि हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. नंतर त्याला थोडं सॉल्व केलेलं आहे, आता सॉल्व करायचं मी काही एक्सप्लेन करत नाही, कारण हे काही परीक्षेला विचारत नाही, फक्त मला जो फॉर्म्युला लागणार आहे तो इथे मी एक्सप्लेन करतो. हा तो फॉर्म्युला आहे, जसा वरती एक फॉर्म्युला होता युलर्स मेथडला तसा इथे हा फॉर्म्युला आहे. हा तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे किंवा फॉर्म्युल्याच्या वहीमध्ये बाजूला लिहून ठेवायचा आहे. इट इज द फॉर्म्युला फॉर मॉडिफाईड युलर्स मेथड, दॅट वाय 1 रेस टू एन प्लस 1 इक्वल टू वाय 0 प्लस एच बाय 2 एफ ऑफ एक्स 0 वाय 0 प्लस एफ ऑफ एक्स 1 कॉमा वाय 1 रेस टू एन, वेअर एन इज फ्रॉम 1, 2, 3 डॉट डॉट डॉट. आता याच्यामध्ये वेअर वाय 1 रेस टू एन जी व्हॅल्यू आहे ही इज द एन्थ अप्रॉक्सिमेशन टू वाय 1 अँड थर्ड, म्हणजे हा जो आहे इज द इटरेटिव्ह फॉर्म्युला फॉर द मॉडिफाईड युलर्स फॉर्म्युला, म्हणजे हा इटरेटिव्ह फॉर्म्युला आहे मॉडिफाईड युलर्स फॉर्म्युल्याचा. अँड द इटरेटिव्ह फॉर्म्युला नंबर 3 कॅन बी स्टार्टेड बाय चुझिंग वाय 1 रेस टू 0 फ्रॉम द युलर्स फॉर्म्युला. म्हणजे हा स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला युलर्स फॉर्म्युला लागणारच आहे वरचा जो आत्ता घेतला, त्याच्यामध्ये वाय 1 रेस टू 0 ही पहिली व्हॅल्यू चूज करायची अँड इट शुड बी वाय 0 प्लस एच इन टू एफ ऑफ एक्स 0 वाय 0. युलर्स फॉर्म्युलामध्ये काय होतं, वाय एन प्लस 1 होता इथे, वाय एन प्लस 1 इक्वल टू वाय एन प्लस एच इन टू एफ ऑफ एक्स एन वाय एन. तर त्याच्याऐवजी वाय एन प्लस 1 च्या ऐवजी आहे फक्त वाय 1 रेस टू 0 अँड इट शुड बी वाय 0 प्लस एच इन टू एफ ऑफ एक्स 0 वाय 0. म्हणजे जरी मॉडिफाईड युलर मेथडचा हा फॉर्म्युला वेगळा असला तुमचा हा, तरी त्याच्यासाठी सुरुवात कोणाची करावी लागणार आहे, तुम्हाला युलर्स मेथडनेच सुरुवात करावी लागेल. ओके, तर हे आपण बघूया एक्झाम्पल्समध्ये. एक एक्झाम्पल इथे मी एक्सप्लेन करतो. सॉल्व डीवाय बाय डी एक्स इक्वल टू 1 मायनस वाय, वेअर वाय ऑफ एक्स 0 इक्वल टू वाय 0, म्हणजेच एक्स 0 पण 0 आहे आणि वाय 0 पण 0 आहे. बाय युझिंग द मॉडिफाईड मेथड, इथे म्हटलेलं असेल फक्त युलर्स मेथड असेल तर वरच्या मेथडने सॉल्व करायचं, पण इथं म्हटलंय युझिंग मॉडिफाईड, म्हणजे ही मेथड वापरायची मॉडिफाईड युलर्स मेथड टू फाइंड द वाय ऑफ 0.1 करेक्ट अप टू अँड डेसिमल प्लेसेस. आता करेक्ट अप टू 3 डेसिमल प्लेसेस वगैरे असं पाहिजे इथे, ठीक आहे आता. ओके, सो वी हॅव वाय 0 आहे तुम्हाला दिलेला 1 आणि एक्स 0 काय दिला आहे 0, एच काय आहे तर वाय ऑफ 0.1 ही जी व्हॅल्यू आहे दॅट इज कॉल्ड एज एच. इथे थोडं वेगळं आहे, सो दिस इज युअर एच. नंतर डीवाय बाय डी एक्स आहे 1 मायनस वाय, दॅट इज एफ ऑफ एक्स वाय म्हणतो आपण त्याला. सो वी हॅव फाइंड फर्स्ट व्हॅल्यू फ्रॉम द युलर्स मेथड, सो वी वॉन्ट एफ ऑफ एक्स 0 वाय 0. पहिले आपल्याला काय वापरायचं आहे, युलर्स फॉर्म्युला वापरायचा आहे युलर्स मेथडचा, त्याच्यामध्ये काय लागतं मला एफ ऑफ एक्स 0 वाय 0. सो एफ ऑफ एक्स 0 वाय 0 इज इक्वल टू 1 मायनस वाय 0 अँड दॅट इज इक्वल टू 1 मायनस वाय 0 किती रे 0 आहे, सो 1 मायनस 0 इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर बाय युलर्स मेथड त्या पहिल्या टर्मला काय म्हणणार आहे आपण वाय 1 रेस टू 0, सो वाय 1 रेस टू 0 इक्वल टू वाय 0 प्लस एच इन टू एफ ऑफ एक्स 0 वाय 0. वाय 0 तर 0 आहे प्लस एच आहे 0.1 इन टू एफ ऑफ एक्स 0 वाय 0 आत्ताच काढला 1 मायनस 0 म्हणजेच 1, सो 0.1 इन टू 1 दॅट इज 0.1.
इथपर्यंत फक्त कोणाने काढायचं आहे, युलर्स फॉर्म्युलाने. आता सुरू होणार तुमचा मॉडिफाइड युलर्स फॉर्म्युला, अँड देअर फॉर द मॉडिफाइड युलर्स फॉर्म्युला इज गिव्हन बाय वाय वन रेस टू एन प्लस वन. हा वाय वन रेस टू एन प्लस वन इक्वल टू वाय झिरो प्लस एच बाय टू एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो प्लस एफ ऑफ एक्स वन कॉमा वाय वन रेस टू एन. गॉट इट? हा जसाचा तसा. त्याच्यामुळे मी सांगितलं की याला पाठ करून ठेवा. ओके, सो इट शुड बी वाय झिरो प्लस एच बाय टू एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो प्लस एफ ऑफ एक्स वन कॉमा वाय वन रेस टू एन. सो इट शुड बी वन मायनस वाय वन रेस टू एन. वाय? कारण फंक्शन आहे वन मायनस वाय. आता सगळं तुमचं एक्स वन आणि वाय वन मध्ये असल्यामुळे वायच्या ठिकाणी काय येणार, वाय वन, आणि रेस टू एन तर आहेच तिथे कारण तो फॉर्म्युल्यामध्येच आहे. सो इट शुड बी वन मायनस वाय वन रेस टू एन. ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुमचा एफ एक्स वाय तुम्हाला लिहायचं आहे, फंक्शन लिहायचं आहे. आता इथे एन जो आहे, एन इज व्हॅरीज फ्रॉम झिरो वन टू अप टू डॉट डॉट डॉट. ओके, सो वाय वन रेस टू वन एन इक्वल टू मी आता टाकतो झिरो. ओके, ह्या याची लेफ्ट हँड साईड सेम आहे ना, वाय वन रेस टू एन प्लस वन. सो एन इक्वल टू काय टाकतो मी आता ह्या व्हॅल्यूज वरून, पहिली व्हॅल्यू झिरो. सो वाय वन रेस टू झिरो प्लस वन म्हणजे वन इक्वल टू वाय झिरो प्लस एच बाय टू एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो प्लस एफ ऑफ एक्स वन कॉमा वाय वन रेस टू झिरो. बरोबर आहे? वाय झिरो इज झिरो आहे प्लस झिरो पॉईंट वन बाय टू, कारण एच झिरो पॉईंट वन आहे. एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो वरतीच काढलाय तो वन आलाय, प्लस वन मायनस वाय वन रेस टू झिरो. सो वन मायनस वाय वन रेस टू झिरो काय आलाय, झिरो पॉईंट वन. बघा, सो इट शुड बी वन मायनस झिरो पॉईंट वन. कॅल्क्युलेटर के बटन दबाव, यू गेट द आन्सर इज इक्वल टू झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह. सिमिलरली पुटिंग एन इक्वल टू वन हिअर इन दिस फॉर्म्युला. सो वन प्लस वन इज टू, पॉवर विल बी टू. सो वाय वन रेस टू टू इक्वल टू वाय झिरो प्लस एच बाय टू एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो प्लस एफ ऑफ एक्स वन वाय वन रेस टू वन. बरं ना? कारण एन इक्वल टू काय टाकलाय मी, वन टाकलाय. सो पुटिंग झिरो, वाय झिरो इज झिरो प्लस एच इज झिरो पॉईंट वन अपॉइंट टू. एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो वन आहे वरती काढलाय तो, आणि एफ ऑफ एक्स वन वाय वन रेस टू वन म्हणजे वाय वन रेस टू वन आहे झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह, आणि आपलं फंक्शन आहे वन मायनस वाय वन रेस टू वन. सो वन मायनस झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह. बरोबर आहे? अँड युझिंग द कॅल्क्युलेटर यू गेट द आन्सर. सिमिलरली वाय वन रेस टू थ्री काढता येईल तुम्हाला एन इक्वल टू टू टाकून याच्यात. ओके, तर ती ही व्हॅल्यू येणार आहे तुमची झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह टू थ्री सेव्हन फाईव्ह वगैरे वगैरे. आणि दोघांमधला जर तुम्ही फरक बघितला, नाईन फाईव्ह टू थ्री, नाईन फाईव्ह टू फाईव्ह. ओके, सो लुक्स सिमिलर. ओके, हेन्स द आन्सर विल बी फायनल दॅट वाय वन इक्वल टू वाय ऑफ झिरो पॉईंट वन इक्वल टू झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह टू. पहिले चार डिजिट सेम आहे बघा, झिरो पॉईंट झिरो नाईन फाईव्ह टू, इथे पण झिरो नाईन फाईव्ह टू. सो दिस विल बी द आन्सर. ओके, इज द करेक्ट आन्सर अप टू फोर डेसिमल प्लेसेस. हे बाकीचं लिहितलं नाही तरी चालेल तुम्ही, हा इथं डोळ्यांना दिसूनच जातो फरक, काहीच नाही आहे. ओके, पहिल्या चार टर्म्समध्ये पॉईंट्स नंतरच्या. ओके, तर ह्या पद्धतीने तुमची युलर्स मॉडिफाईड मेथड आहे की ज्याच्यामध्ये सुरुवात करताना वाय वन रेस टू झिरोची जी व्हॅल्यू आहे, परत एक्सप्लेन करतोय बघा, वाय वन रेस टू झिरोची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला युलर्स फॉर्म्युल्याने, युलर्स मेथडच्या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करायची आहे. नंतर मॉडिफाईड युलर्स मेथडचा फॉर्म्युला लिहायचा आहे, आणि मग त्याच्यामध्ये एन इक्वल टू झिरो वन टू थ्री जिथपर्यंत काढायला सांगितले आहेत, जितके अप्रॉक्सिमेशन, जितके इटरेशन काढायचे आहेत दोन तीन, त्या पद्धतीने एनची व्हॅल्यू झिरो वन टू थ्री पुटअप करत जायची आणि व्हॅल्यू पुटअप करत जायच्या सगळ्या. सो यू गेट द आन्सर्स. ओके, इतकं सोपं आहे ते. या पद्धतीने आहे तुमची मॉडिफाईड युलर्स मेथड. त्याच्यावरचं अजून एक एक्झाम्पल आहे इथे जे मी घेतलं आहे. सो फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह, इला म्हणणारे आपण एच. हे बघा, करेक्ट अप टू फोर डेसिमल प्लेसेस गिव्हन दॅट वाय ऑफ झिरो इक्वल टू वन, म्हणजे एक्स झिरो झिरो आहे बघा आणि वाय झिरो वन आहे, अँड वाय डॅश म्हणजे डीवाय बाय डी एक्स दिला आहे तुम्हाला एक्स स्क्वेअर प्लस वाय. बघा, डीवाय बाय डी एक्स म्हणजेच एफ ऑफ एक्स वाय, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस वाय. युझिंग द मॉडिफाईड युलर्स मेथड टेक एच इक्वल टू झिरो पॉईंट झिरो फाईव्ह. ऑलरेडी म्हटलं इथे, नसतं म्हटलं तर हेच घ्यायचं, एच विल बी झिरो पॉईंट झिरो फाईव्ह.
आणि मग पहिल्या अप्रॉक्सिमेशनसाठी आपल्याला जे लागतं युलर्स फॉर्म्युल्यासाठी, तर पहिली व्हॅल्यू लागते मला एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो, म्हणजेच एक्स झिरो स्क्वेअर प्लस वाय झिरो. एक्स झिरो तर झिरो आहे, सो झिरो स्क्वेअर प्लस वाय झिरो इज वन, सो झिरो प्लस वन इज वन, सो एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो आला वन. आणि मग युलर्स मेथडचा फॉर्म्युला वापरला, दॅट वाय वन रेस टू झिरो इक्वल टू वाय झिरो प्लस एच इंटू एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो. एच आहे तुमचा 0.05, वाय झिरो आहे 1, सो 1 प्लस 0.05 इंटू एफ ऑफ एक्स झिरो वाय झिरो काढला आहे मी आत्ताच 1, सो 1.05 या दोघांची ॲडिशन केली तर. ओके, दॅट इज बाय युझिंग द युलर्स मेथड. आणि मग खाली मॉडिफाईड युलर्स मेथड वापरत चला मागच्या एक्झाम्पलसारखंच, आणि एन ची व्हॅल्यू 0, 1, 2, 3 अप टू 0, 1, 2 तीनच केले तरी चालतील किंवा दोनच करा, आणि देन यू गेट द फायनल आन्सर अप टू 4 डेसिमल प्लेसेस, दॅट इज 1.0513. बघा पहिले चार डिजिट सारखे आहेत, 0513 0513. ओके, सो यू गेट द आन्सर. तर अशा पद्धतीने इथे आज आपण तीन मेथड बघितल्या या लेक्चरमध्ये. पहिली होती टेलर्स मेथड, त्याच्यामध्ये टेलर सिरीजचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंतर युलर्स मेथड, त्याच्यामध्ये युलर्स मेथडचा फॉर्म्युला. आणि तिसरी होती मॉडिफाईड युलर्स मेथड, त्याच्यामध्ये मॉडिफाईड युलर्स मेथडचा फॉर्म्युला. असे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवले की तुम्हाला त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला काही अडचण नाही. एक एक दोन दोन एक्झाम्पल ऑलरेडी मी इथे एक्सप्लेन केलेले आहेतच. परत एकदा सांगतो की सिमिलर टाईपचे सेम काय म्हणतो मेथडचे प्रॉब्लेम एक्स्ट्रा बुक्समध्ये पहा, आणि परत एकदा वहीमध्ये तुमच्या पद्धतीने त्यांना कॅल्क्युलेटरचा प्रॉपर वापर करून सॉल्व्ह करा, म्हणजेच तुम्हाला प्रॅक्टिस होईल आणि परीक्षेत काही अडचण येणार नाही. ओके, इन अवर नेक्स्ट लेक्चर वी मीट विथ द अनादर मेथड, दॅट इज रंगे कुट्टा सेकंड ऑर्डर मेथड. अशी एक मेथड आहे, ती घेऊन पुढच्या लेक्चरला आपण भेटणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.